मी प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. उदयनगर वागीच्याला लागून एक कचरापेटी ठेवण्यात आली. या कचरापेटीमुळे परिसरात घाणीचे वास पसरले आहे. मनपाचे कर्मचारी सुद्धा येथेच कचरा आणून गोळा करतात आणि रस्त्यावरील नागरिक सुद्धा येथे कचरा फेकतात, त्यामुळे परिसरातील नागरिक त्रासून गेले आहे. या कचऱ्यामुळे आजार घरोघरी पसरले असून अशा परिस्थितीत नागरिकांनी परशु ठाकूर यांना तक्रार केली असता परशु ठाकूर यांच्या नेतृत्वात आणि नगरसेविका रुपाली ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. यावेळी नागरिकांच्या समस्या घेऊन भाजपा महामंत्री सुनील आंबिलकर, विजय ठवरे, महिला आघाडीच्या पदाधिकारी अनामिका गिरमकरताई, अंताक्षरी पुराणिकताई, आस्था आमटेताई यांनी नागरिकांच्या समस्या मांडल्या. मोठ्या संख्येत नागरिकांनी विरोध दर्शविला. माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी सुद्धा विषयाची गंभीरता लक्षात घेऊन उपायुक्त गोयल मॅडम यांना संपर्क करून माहिती दिली. परशु ठाकूर यांनी उपायुक्त डॉक्टर महल्लेजी यांना संपर्क केले आणि ताबडतोब कचरापेटी हटवण्यास सांगितले. तब्बल 2 तास नागरिकांनी येथे ठिय्या मांडला आणि त्यानंतर हनुमाननगर झोन सहाय्यक आयुक्त नरेंद्र बामनकर, आरोग्य अधिकारी कालोळे आणि एजी एनवायरो प्रमुख समीर टोणपे यांनी जागी येऊन समस्या ऐकून त्वरित परिसरात सफाई करून कचरा पेटी हटवून घेतली. नगर बगीचा जवळ ही कचरा पेटी ठेवलेली आहे. या कचरा पेटीमुळे इथे नागरिकांना त्रास होतो. या कचरा पेटीमुळे इथे घाण पसरलेली आहे. आज चिकनगुनिया डेंग्यू सारखा रोग पूर्ण नागपूर शहरात पसरलेला आहे आणि महानगरपालिकेच्या अलगर्जीपणामुळे आणि इथे ही कचरापेटी बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून आहे. नागरिकांनी याचा विरोध केल्यानंतर ही कचरापेटी हटवल्या जात नाही. इथे सगळे नागरिक परिसरातील महिला मोठ्या संख्येत उपस्थित आहे. आम्ही शासनाला महानगरपालिकेला वारंवार ही तक्रार देऊन राहिलो आहे की ही कचरापेटी इथे ठेवू नका. कचरापेटी ठेवल्यामुळे इथे जी घाण आजूबाजूला पसरते त्याची घाण वासमुळे इथे लहान मुलांना, इथे ज्येष्ठ नागरिकांना आजार उद्भवत आहे. ही आमची विनंती आहे की यानंतर इथे कचरापेटी ठेवू नये. ताबडतोब महानगरपालिकेने ही कचरापेटी उचलय. मी या विषयावर आरोग्य अधिकारी कलोडे यांना फोनवर बोललो की त्यांनी कचरापेटी उचलावी, पण ते अजूनपर्यंत इथे आले नाही आणि त्यांनी मला म्हटलं की आज त्यांना वेळ नाही आहे. महानगरपालिकेचा एकही कर्मचारी अजूनपर्यंत इथे आलेला नाही आहे. या कचरापेटीमुळे नागरिकांना त्रास होत आहे आणि हा त्रास आम्ही खपवून घेणार नाही. ही चेतावणी. यानंतर पुन्हा येथे कचरापेटी लागणार नाही याची हमी देखील दिली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालणार नाही. पुन्हा मनपाने असा प्रकार माझ्या प्रभागात होऊ देऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा कार्यकर्ते आणि परशु ठाकूर यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिला आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का. महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.